हरिओम, मी रश्मी विरा जोशी, मलाड पूर्व उपासना केंद्र. मी 2003 पासून बापूंकडे येते. मला बापूंनी माझ्या अनेक जीवनात असे अनुभव दिलेले आहेत, त्याच्यापैकी एक तुम्हाला सांगत आहे. मार्च 13 1913 बहिणीकडे मी जात होते. भाईंदरला बहिणीचं नवीनच लग्न झालं होतं, ती गावाला जाणार होती, म्हणून मुलगा, मी आणि माझे मिस्टर आम्ही तिघंजणं बाईकने निघालो, स्कूटीने. मुलगा बरोबरच होता आणि त्याला अगोदर म्हणतो मी मावशीकडे येतो. नंतर काय, त्याला पुढे गेलो, हायवेला लागलो ना, तो यायचाच तयार नाही म्हणतो मी जातो, मला माझं भेटलं मी जातो. त्याला एकच हनुमंताचं कुठं चित्र भेटलं, मग तो काय असेल ते सोडून त्याच्या पाठी धावायचा. ते त्याने ड्रॉइंग बुक घेतलं आणि म्हणतो मला भेटलं, आता तू मला नेऊ नकोस, चॉकलेट देते, काय देते, काय काय करते, त्याला सांगते. अरे चल चल, ऐकायला तयार नाही तर. आणि तो हायवे तो पासून परत आला, आम्ही हायवे पुढे निघालो आणि आपल्या कांदिवलीच्या साईबाबा मंदिरच्या इथे, दत्तानी पार्क म्हणून आहे बस स्टॉप, तिथे आलो. तेव्हापासून ते इथून म्हणजे मला हायवेपासून ते तिथे जाईपर्यंत 6 चाकाचा ट्रक माझ्या पाठून. आणि बापूंनी काय सांगितलं होतं, गाडीवर बसताना कुठला तरी जप म्हणायचा किंवा काय नाही, आपल्या रामरक्षा आमचीच माझी चालू होती. साईबाबांच्या इथे मी एका हाताने स्कूटीला धरलेली, एका हाताने बाबांनी नमस्कार, बाबा म्हटलं एका हातानेच नमस्कार करते हो, एका हाताने पकडले मी. आणि पुढे 2 मिनिटावर खाली उतार आहे, तिथेच बाईक आमची, ते ह्याचं रस्त्याचं काम करताना कुठेतरी खड्डा राहिलेला आहे, त्या खड्ड्यात अशी जोरात फेकली गेली, कारण ट्रॅफिक नव्हतं जास्त, त्याच्यामुळे ते एकदम स्पीडने याने घेऊन गेलेली. उलटी झाल्यावर काहीच समजलं नाही काय झालं नाही काय ते. मी एवढं पडताना एवढंच फक्त म्हटलं, बापू मी आता संपली. आणि तो 6 चाकी ट्रक येणारा माझ्या केसानं जरा जाणवला की माझ्या केसावरून हा जातो आहे, पण जो समार स्टेटमध्ये येत होता ट्रक, तो वळला कसा काय, वळायला नाही पाहिजे होता ना, तो वरूनच जायला. आणि तो वरून जातो तर आम्ही दोघं पण गेलो असतो. आणि माझ्या मिस्टरांच्या हातात बापूंचं कडं होतं, ते कडं तुटलं पण त्यांच्या हाताला काहीच झालं नाही. पुढे सगळे ट्रॅफिक शांत झाला, बाजूला ॲम्ब्युलन्स उभी राहिली. आणि एक आहे ना ठाकूर कॉलेजच्या इकडून, एक पांढरा शर्ट काळी पॅन्ट घातलेला आणि बापूंचं मोठं लॉकेट, मी अजूनपर्यंत लॉकेट एवढं मोठं बघितलेलंच नाही, एवढं मोठं लॉकेट घातलेलं एक श्रद्धावान पुढे आला. एक रस्त्यात कोण माणूस उचलायला मला तयार नाही किंवा ह्यांना हे करायला तयार नाही, तो आला, त्याने मला उचललं म्हणाला घाबरू नका. ओ म्हटलं माझा हात नाही आहे, तुम्ही हात गेला कुठे, माझा हात नुसता असा गळत होता खाली, काहीच नव्हता, म्हणजे असं इथे गोळा आलेला आणि हात ह्याच पूर्ण अशा वरनाळ्या आलेल्या. बापू म्हटलं माझा हात तुटला गेला आणि ह्याला हे उठू उठू उठ, अहो मी उठू कशी, माझा हातच नाही तर मी कसं सपोर्ट घेऊन उठू. कशी तरी मग त्याने मला उठवलं, त्यांच्या अंगठ्यातून रक्त वाहत होतं. त्या माणसाने श्रद्धावानाने ते उचललं, रिक्षा पकडली आणि म्हणाला तुम्ही आहे ना. म्हटलं ओ हरिओम, मी मलाडला राहते, मी मलाडला मला घेऊन चला, ॲडमिट केलं तर माझी मुलं लहान आहेत आणि ती तिथे वाट बघतील, त्याच्यापेक्षा मला मलाडला जाऊ दे. नाही नाही नाही, एखादा वडील कसा सांगतो अधिकाराने की इथेच जायचं इथेच जायचं, तसं तो मला सांगतो आहे श्रद्धावान आपला, तुम्ही इथेच, इथे ह्याला साई स्वयं म्हणून एक हॉस्पिटल आहे, तिथेच तुम्ही जा लगेच, तिथेच लगेच जा. म्हटलं चालेल बाबा, तू सांगतोस ना, मग आम्ही तिथेच जातो. तिथं आलो तर दारात डॉक्टर ते म्हणत आहेत, अहो हाडांचा डॉक्टर आज नाही आहे, तो बाहेरगावी गेला आहे. बाहेरगावी कोठे, मग येणार कधी आहे, तो काय सांगू शकत नाही. आणि तेवढ्यात तो डॉक्टर दत्त म्हणून दरवाजात उभा, ते सिस्टर विचारला डॉक्टर तुम्ही कसं काय आला, आम्ही तर फोन नाही केला तुम्हाला. ते म्हणाले नाही मी इकडून जात होतो ना, म्हणाल जरा हॉस्पिटलच्या इथून जाऊया म्हणून मी आलो तिथे. आणि त्याने मग बघितलं माझी हा हात, मी ADMचा ह्याच्या माझा स्क्रॅप होता तो सोडला नाही, ADMच्याने आपला असा साधासा बांधून घेतला, झोळी केली ना. तर डॉक्टर मला विचारतो हे तुम्ही कुठे शिकलात, तर मी म्हटलं हे बापूंचे ते आम्ही आम्हाला हे करतात शिकवतात असं. हा माझा हात त्यांनी काढून असा प्लेटवर ठेवला होता, काहीच नाही हे सगळ्या नसा बिसा. ते डॉक्टर मग बघितला नाही आणि म्हणाले बघूया अगोदर काय याचं ते. मग त्याने एक्सरे वगैरे काढले,
एक्सरे काढला, ते बोलले नस बीस कुठे तुटलेली नाही काय नाही, म्हणजे हात चांगलं आहे. पण त्या वेळेला लाईट गेली, ती पुन्हा 5 मिनटं आलेली नाही. पुन्हा मला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले, पुन्हा लाईट गेली. बोलले आता जर 15 मिनटं झाली ह्याच्यावर तरीचा हात कापावा लागेल, कारण हात हे आपला कुठलंही दुखणं हे लागल्यानंतर ते सुजत जातं, आणि त्याच्यामुळे हात बसवणं परत मुश्किल होईल. म्हणाले आपलं काही नस तुटलेलं नाही, मग हात बसवता येईल यांचा, काय प्रॉब्लेम नाही. पण लाईट नाही आली तर दुसऱ्या दिवशी हात कापावं लागेल. बापरे हात कापावं लागेल मला, एवढं मी माझा हात कापला त्याचं मला काहीच नव्हतं. पण बापो मी तुझ्या कसल्याच कार्यात येणार नाही, ना सेवेला नाही कशाला. मी खूप रडली आईसमोर, आई मला नाही तुझ्या ह्याच्यातून जायचं आहे, खूप खूप रडली मी. डॉक्टर म्हणाले बघूया काय करतात हे, परत मला नेलं, म्हणजे जनरेटर चालू करूया आणि हिचा हात काही करून बसवूया. जनरेटर त्यांनी चालू केला, तेवढ्या लाईट आली आणि पूर्ण माझा हात त्यांनी बसून दिला. ते डॉक्टर मग म्हणायला लागले हे शक्य नाही, कारण जर एवढा हात जर खाली लोंबकळत होता तर नसा तुटायला पाहिजे होत्या, एकसुद्धा नस तुटले नाही, काय नाही काय नाही. म्हणाले हे असं सामान्य नाही, ही कुठली तरी शक्ती पाठी त्याच्यामुळे हे एवढं होऊ शकलं, नाही तर काय नाही. घरी आली, घरी आली तर नाकान रात्री मग माझ्या नाकाने रक्त येऊ लागलं, आणि पूर्ण जिकडे सगळे म्हणजे डोक्याला अशा टेंबडुकं आलेली गाठी गाठी, त्यामुळे ह्या मेंदूला कुठेतरी मार लागला आहे. परत रात्री आम्ही 2 वाजता हॉस्पिटलला गेलो. हॉस्पिटलला गेलो तर डॉक्टरनी सांगितलं काय माहिती, हे डबीत आहे ना, जेवढं रक्त येईल ना तेवढं जमा करा ह्याच्यात. म्हटलं चालेल. आणि तिथे गेले, बापूनं जातानाच सांगितलं, बापू बघा हां मला ठेवू नका, मला लगेच यायचं आहे घरी. म्हटलं काय करू मी तर आता, डबी आम्ही 2 तास तिथं बसलो पण एकसुद्धा थेंब रक्ताचा नाकातून आलेला नाही. दुसऱ्या दिवशी बोलले तुम्ही सिटी स्कॅन करा. सिटी स्कॅन करायला गेलो वेस्टला, तो सिटी स्कॅनवाला म्हणतो ओ बाई म्हणतो तुम्ही घाबरत नसाल तर मी सांगू का, हे म्हणतो तुमची हे डोक्याला गोळे बघून ना तुमच्या कुठेतरी मेंदूला मार लागलेला आहे, एवढं 100% मी सांगतो. म्हटलं बाबा काहीतरी अगोदर मला घाबरू नकोस. मला नंतर त्या ह्याच्यावर झोपवलं सिटी स्कॅनच्या ह्याच्यावर, आणि रिपोर्ट बोलले एकदम नॉर्मल. तो तोंडात हात घालायला म्हणतो एवढं जर तुमचं हे जिकडे तिकडे हे आलेले आहेत, पूर्ण डोकं सुजलेलं आहे, मग एवढं कसं काय. ते म्हटलं हे सगळं आहे ना बापूंच्या आणि बापूंच्याच लिळमुळे सगळं झालेलं आहे, आणि बापूंचं सहाय्य नसतं तर आम्ही कधीच उठलो नसतो. अजूनपर्यंत माझ्या बापूने माझ्या जीवनात एवढं काही दिलं आहे, सगळं आणि सगळा माझा पूर्ण परिवार माझ्या बापूचरणी अंबज्ञ राहू देत, हीच माझ्या बापूचरणी प्रार्थना आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ.